एकदम पर आहे मुंबईमध्ये आहेत आणखी दोनचा प्रस्ताव आहे किती दिवसात हे होतील कारण की आता तुम्ही देखील मालाडच्या जम्बो सेंटरचे पाहणी केलेले इथे आज आपण जिथे उभे आहे मालाड माझा मतदारसंघ आहे इथे सुमारे 2000 बेडचं आपण प्लॅनिंग केलेलं आहे आणि आज तुम्ही बघा सुमारे 101 लेबर महानगरपालिकेचे लागले सगळे अधिकारी आमचे इथे आहेत आणि हे आम्ही जे घास वगैरे जे वाढली ते साफ करून घेतोय कारण टेंडर आपण इन्व्हाइट करतोय की जसं टेंडर झाला की ताबडतोब आपल्याला काम करता येईल आणि जसं आपण पहिला जम्बो फॅसिलिटी आपण एका महिन्यामध्ये तयार करून लोकांची सेवामध्ये लावली म्हणून परत मला मुंबईकरांना हेच सांगायचं आहे की सरकार तुमच्याबरोबर ॲज अ पालकमंत्री मुंबईच्या लोकांना भियायची गरज नाही सरकार तुमच्याबरोबर नवीन नवीन आपण जम्बो फॅसिलिटी चालू करतो आहे 2000 बेडचा इथे येणार आहे आणखीन तसेच 2000 बेडचा येणार 5300 बेडचा नवीन मुंबईमध्ये आपण करत आहे आणि लागणारे जे ऑक्सिजन्स आहे तेही आपण केंद्र सरकारकडे ॲक्सेस मागणी केलेली आहे तर मनातला शंका आणू नका की आम्हाला बेड भेटणार आहे की नाही आम्हाला काळजी लोक घेणार की नाही सरकार ठामपणे तुमच्याबरोबर उभं आहे हे बघा मी स्वतःहून प्रत्येक जिथे जिथे नवीन जम्बो फॅसिलिटीज या मुंबईमध्ये सुरू होणार आहे प्रत्येक ठिकाणी मी स्वतः जातो आहे तिकडची पाहणी करतो आहे म्हणजे टेंडर झाला की ताबडतोब उभा करून लोकांची सेवामध्ये आपल्याला येईल।